नमस्कार, मी जावेद, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि आता पाहणार आहोत देश आणि विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज टॉप 10 मध्ये। सध्याच्या गतीने लसीचं उत्पादन सुरू राहिलं तर प्रत्येकाला लस मिळण्यासाठी 2024 उजाडेल। सिरमचे सर्वे सर्वा आदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य। केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी, शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक आंदोलनाच्या पावित्र्यात शरद पवार आज पियुष गोयल यांची भेट घेणार। आता बातम्या आहे शाळे संदर्भात। राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता कमी, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करण्यात येईल। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। कोरोना संकटात डिग्री मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणीही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू नये, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती। आता बातम्या आहे आग्र्यातील। आग्र्यातील मुघल संग्रहालयात आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा। सुशांत ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानसह बॉलिवूडच्या 25 जणांची नावं हाती नसल्याची एनसीबीचं माहिती, तर ड्रग्स खरेदी विक्री करणाऱ्या 17 जणांना एनसीबी कडून अटक। कंगना राणावतचा ट्विटद्वारे थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा, आदित्य यांच्याशी संबंधित लोकांना उघड केल्याने उद्धव ठाकरेंची गोची झाल्याचा दावा। आता बातमी आहे चीनची। हेरगिरीखोर चीनचं आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष। भारतातील अतिमहत्वाच्या व्यक्तीपाठोपाठ स्टार्टअप, ऍप्स आणि ई कॉमर्स यांच्यावरही चीनची पाळत, इंडियन एक्सप्रेसचं वृत्त। जगभरामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा झपाट्याने वाढत आहे। आतापर्यंत 2,12,00,000 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचं वृत्त आहे। आताची बातमी आहे बुलढाण्यातील। बुलढाण्यातील उतावी नदीवरच्या धरणाच्या सांड्यावरती लोकांची गर्दी, धिंगाणा घालणाऱ्या लोकांवर कारवाई होणार, पोलिसांची माहिती। आताचं स्पीड न्यूज टॉप 10 इथं संपलं। उद्या पुन्हा भेटूयात नवी स्पीड न्यूज टॉप 10 सोबत। तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज 24। धन्यवाद। खेळासाठी शिक्षणाकडे आणि शिक्षणासाठी खेळाकडे दुर्लक्ष आता नाही होणार। संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा कोल्हापूर, फक्त शाळेत नाही आता संजीवनला जायचं।